महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरिता आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपण सर्वांचे स्वागत करीत आहे। कोरोना जनजागृतीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याची धडपड। सध्या भंडारा जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। कोरोनावर मात करण्यासाठी आता सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज असले तरी ग्रामीण भागात लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्याने कोरोनाची तपासणी करण्यास लोक पुढे येताना दिसत नाही। यावर लाखांदूरचे तालुका अधिकारी डॉक्टर नलिनीकांत मिश्राम यांनी गावागावात अभिनव उपक्रम राबविला असून ग्रामीण भाषेतच लोकांना समजावून देण्याची धडपड सुरू केली आहे। तालुक्यातील किनीगुंजीपर येथील माजी सरपंच उत्तम भागटकर यांनी आपल्या गावातील नागरिकांनी कोरोना तपासणी करावी म्हणून मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागाला बोलावून घेतले। गावात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे, त्यामुळे गावकरी कोरोनाची तपासणी करून घेण्यास पुढे येत नाही। मात्र डॉक्टर नलिनीकांत मिश्राम यांनी ज्या पद्धतीने नागरिकांना समजावून दिले ते लोकांना पटले, त्यामुळे आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी गावात कोरोना तपासणी शिबिर लावून तपासणी करण्यासाठी लोक तयार झाले। यावेळी तिलक शहारे, पोलीस पाटील धनलता दानी, ग्रामसेवक लिल्लारे, मुख्याध्यापक हटवार, चांदेवार मॅडम, अंगणवाडी सेविका ज्योती चिरवतकर, आशा सेविका जयानंदा गवळी, माजी उपसरपंच दिलीप दानी, कोमल दानी, शुभम चिरवतकर, मंगेश प्रधान, नानाजी राऊत, सुलेचंद दानी, लेखराम भागटकर, भूषण शिरवतकर तथा बहुसंख्य लोकांची उपस्थिती यावेळेस होती। बघा डॉक्टर नलिनीकांत मिश्राम यांची धडपड। ते बटन चालू करतो आणि हा असा बोटावर लावतो, आकडा आला का जी? 1 दिसते 97 ने, 1 दिसते 103, बरोबर। हा वासनाही नाही बने का आपल्याला? हे आमच्या आवाशावर कर तेच पाहून राहिले, ते तपासायला आले का? मी नाही तपासो म्हणून करून पडता हा प्रकार। काही नाही आहे, 1 98 दिसत असं, 97 98 ने काही दिसत। हा 97 98 माझ्या फुफ्फुसात ऑक्सिजन किती चालला तो सांग। मी श्वास घेऊन राहिलो, माझ्या शरीरात प्राणवायू किती चालला तो माहीत पडते, दुसरा काहीच माहीत नाही पडत। पण तो जर 95 खाली गेला तर मग डेंजर राहत। आपण हा लावून ते माणसं ओळखता ज्याला दम लागू शकते थोड्या वेळा, ज्याची श्वास थांबल, आज नाही उद्या थांबल, असे लोक आपण जे ओळखतो अशा लोकांनी लवकर, आता हा नुसता कोरोनालाच होते असाही नाही, श्वास लागणार, दम येणार, दमाची शिकायत राहील तरी होते, कोरोना झाला म्हणूनच होते का? एखाद्याला खूप बीपी वाढला राहिला त्याच्याही असाच होते। पण पहिले टेस्ट लावून टाकतो काहीसाठी, कोरोना नाही आहे याची खात्री झाल्या पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी पाहता येतात आपल्याला। माझ्या घरी रोज राहते, माझा नियम आहे, मी घरी गेल्यावर आमच्या घरी परिवाराची नावं लिहिली आहेत, सकाळी 1 वेळ, संध्याकाळी 1 वेळ, आपला मोजतो दोघ घरचे लोक ना आपला लिहून ठेवतो। हा 95 खाली नाही पाहिजे, एवढाच त्याच्या मागचा उद्देश, त्याच्यातही पळ काढायचा, असा नको करा। तुमच्यासाठी हा शिकवासाठी येऊन राहिले, कोणी रोज नाही येणार आहे तुमच्याकडे, ते 15 एक वेळ एका घरी येऊन जाईल। असा नको करा, पहिल्या स्टेजमध्ये लहानसा सर्दी खोकला असेल तरी टेस्ट करून घ्या, कॅम्प जर कुठे लागत असतील तर करून घ्या, संधी आहे आपल्याला। मला जर उद्या डोकं दुखला तर माझ्याकडे कोणी येते, साहेब सिटी स्कॅन काढून का जी? आपण म्हणतो सिटी स्कॅनची गरज नसेल, तरी त्याच्या मनाचं समाधान नाही होत, नाही सिटी स्कॅन काढूनच पाहिजे, तुम्हाला रोज डोका दुखते, असेही लोक आहे। मला सर्दी खोकला झाला मी तपासून पाहतो का, हा काऊन विचारत नाहीये? आज गावात 3 पेशंट तुमचे ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय रुग्ण आहेत जे निघाले आहेत, असे किती आहेत माहीत नाही का? जे पॉझिटिव्ह असतील ज्याची टेस्ट नाही झाली, लक्षणं नाही आहेत म्हणून माहीत नाही, ते लोक जर टेस्ट प्लॅन करत असतील तर सहकार्य करा, असा काहीच नाही आहे, कोणावर जबरदस्ती नाही आहे। आज तुम्ही भंडारा गेला किंवा कुठल्याही प्रायव्हेट दवाखान्यात ब्रह्मपुरीत गेले, साध्या डिलेव्हरीचा पेशंट घेऊन नाही राहिले, पहिले कोरोना तपासून येईन म्हणतात, असा काऊन म्हणतात की ते डिलिव्हरीची बाई जर कोरोनाची निघली तर त्याचे एवढे डॉक्टर एवढे नर्स पॉझिटिव्ह होऊन जातील, दवाखाना बंद करावा लागेल म्हणून। तर घरात जर गरोदर बाई असेल तर तपासून ठेवा, उद्या तिला अडचण नाही गेली पाहिजे, कुठं भरती करावं लागला इमर्जन्सी, एवढा तर विचार कर।
अजून काही शंका आहेत कोणाच्या? जीएसटी विषयी शंका आहे, पैशा विषयी शंका आहे, 1.5 रुपया नाही भेटला राजावर, एवढा सरकार दुचाल झाला असता 1.5 लाख रुपये एका पेशंटमध्ये मागे मागं वापाले वाटासाठी, आता करोडोच्या जेवढ पेशंट झाल्या फिक्स झाले 90 लाख फिक्स झाली देशातली संख्या, विचार करा. दवाखान्यात सुविधा देवाले पैसे नाहीत, बरोबर सरकारकडं 1.5 लाख रुपये एका पेशंटच्या वाटाला मागं वाटायची सुविधा आहे का आपल्याकडं? माझा डॉक्टर प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेऊन आला, व्हेंटिलेटरवर होता, 3 लाख रुपयाचं बिल निघला त्याचं नागपुरात भरती, तो मला फोन करून विचारे सर आपण तर ड्युटी करता करता झाला होता काही आहे का? मी म्हणलो राजा तसा काही नाही आहे, मेला असताच तो विमा होता. मेला असताच तो विमा होता, ड्युटीवर होता असता, पण असा काही आहे नाही खर्चा द्यासाठी, सरळ म्हणतील तर सरकारी काउंट ट्रीटमेंट नाही घेतला, नको करा असे. तुमच्या आमच्याच गोष्टी आहेत, एकमेकाच्या सहकार्यानेच गोष्ट होती, कोणी कोणाच्या वस्तवा घेत नाही, पण म्हातारे खेतारे आपली आपली कमाई आहे ते आपले आजोबा आई वडील, कमीत कमी त्याच्यामध्ये सिरियसनेस यायचे चान्सेस जास्ती आहेत 30-40%, जेवढे मृत्यू आहेत त्याच्यामध्ये त्याचंच प्रमाण जास्ती आहे. आणि तुम्हाला तोही माहीत आहे का बी पी वाला किती रोज औषध खाते ना, शुगरवाला किती रोज औषध खाते, तो गोड खाते का नाही खाय म्हणून, त्याच्यात तोच आजार कंट्रोलमध्ये नाही राहत म्हणून तो बळी पडतो. लक्ष द्या, सहकार्य करा असा नका करू.